लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. अंतिम सामना एमसीसीएल सीजन 2 चा अंतिम सामना 3 षटकांचा असेल. डेलाइट कमी असल्यामुळे एक षटक कमी करण्यात येतोय. लवकरात लवकर पंचांनी सामना सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, दुसऱ्या इनिंग मध्ये जी फिल्डिंग करते संघ त्यांनी स्वतःहून लक्ष द्यायचं आहे, त्यांचीच बॅटिंग असणार आहे नंतर. शैलेश तयार, गोलंदाजी मार्कवरती 15-20 पावलांचा रनअप घेऊन एडवी केमिकल्स सुंदर फलंदाजी केली आहे त्यांनी पूर्ण टुर्नामेंटमध्ये. बघूया शेवटच्या सामन्यामध्ये कशी पुन्हा एकदा सुंदर शॉट केला खेळला होता, एक रन धावून पूर्ण केला आहे. एका धावावरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या एक ने वाढते, एक बिनबाद एक. पहिल्या चेंडूवरती कट केला आहे आणि एक धाव मिळवली आपल्या संघासाठी. स्ट्राइक वरती आहे समर्थ. शैलेश तयार, गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्लोअर डिलिव्हरी होती, लेग साइडला स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव मिळते, एका धावावर समाधान मानावं लागेल. पंचांचा लेग बाईसचा इशारा. संघाची धावसंख्या होते 2, बिनबाद 2. एडवी केमिकल्स यांचे फॅन्स इकडे बसलेत, त्यांचे कंपनीचे दुसरे लोक इकडे बसले आहेत. सुंदर अशी म्हणावं लागेल एक टीमचा कॉम्बिनेशन एडवी केमिकल्स यांनी केलंय आणि त्यांचे जे समर्थक इकडे बसले आहेत. सुंदर शॉट इकडे, एक 1 बाउन्स 4, एक टप्पा घेऊन चेंडू जातोय 4 धावांसाठी. तीन चेंडू झालेत या षटकामध्ये आणि 7 धावा जमवल्यात, त्यामधून 5 धावा अजयने जमवल्यात. सुंदर फलंदाजी अजय करतोय, याच्या आधी त्यांनी 50 मारली होती तोच अजय. शैलेश शॉर्ट बॉल टाकला होता शैलेश यांनी पुन्हा एकदा अजयसाठी. अजय चेंडू कट करायचा होता ऑफ साईडच्या दिशेने, पण चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाही, गुड लेंथ वर ना जास्त एक्स्ट्रा बाउन्स घेतोय चेंडू आणि विकेट किपरच्या हातात. यष्टांच्या मागे एकदम सुंदर अशी विकेट किपिंग करतोय. शैलेश पुन्हा एकदा अजयसाठी. 4 चेंडू झालेत या षटकामध्ये आणि पुन्हा चेंडू तडकवला, एक झेल होऊ शकतोय आणि सुंदर झेल, सुंदर असा झेल घेतलाय. उलटा धावत येऊन, मागून धावत येऊन झेल घेतलाय. इंद्रजीत यांनी सुंदर झेल पकडलाय. अजय यादव एक धडाकेबाज फलंदाज आहे, त्याचा विकेट घेतलाय इकडे ज्युपिटर बायोलॅबच्या संघाने. अजय यादव यांनी 50 मारली होती, त्याचा एक महत्वपूर्ण असा विकेट घेतलाय. बघूया हा गेमचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो की नाही. अजय यादव याची जागा घेण्यासाठी जातोय तो महेश पांचाळ, एक ऑलराऊंडर महेश पांचाळ, ज्याने याच्या आधी आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने संघाला चांगली एक मोठी विक्ट्री दिली होती तोच महेश पांचाळ. समर्थ आणि महेश पांचाळ स्ट्राईक वरती. आता बघूया षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय शैलेश. आणि चेंडू लेग साईडला जोरात मारायचा प्रयत्न केला होता. पंचांना अपील करतायत व्हाईटची, पण पंच
यांचा डॉट बॉलचा इशारा. षटक संपतोय एका षटका अखेरी संघाची धावसंख्या होते सहा. पहिला षटक संपलाय पहिला षटका अखेरी संघाची धावसंख्या सहा होते. एक गडी बाद सहा. दुसरी षटक घेऊन येतात पंकज वाल्मिकी. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. जी जो संघ फिल्डिंग करतोय ज्युपिटर बायोलॅब्स त्यांनी स्वतःहून डिसाइड करायचं आहे की याच्यानंतर जो इनिंग होणार आहे ती त्यांनाच फलंदाजी करायची आहे. डे लाईट कमी असल्यामुळे इंजुरी देखील होऊ शकते याची देखील काळजी घ्यायची आहे. पंकज वाल्मिकी आणि इकडे फलंदाज बाद. अनिल दाभोळकर समर्थ याची जागा घेण्यासाठी जात आहेत ते अनिल दाभोळकर. आपण बघितलं होतं पहिल्या सामन्यामध्ये अनिल दाभोळकर यांनी काही चांगले उंच असे शॉट खेळले होते. समर्थ यांचे जे प्रेक्षक आहेत तिकडे ते नाराज आहेत. त्यांचा फॉर्म या टुर्नामेंटमध्ये लागलेला नाहीये. क्लास प्लेअर आहेत ते पण असं होतं कधी कधी एक मोठा प्लेअर असतो तो एका पॅचमधून जातो की त्या सामन्यामध्ये किंवा त्या टुर्नामेंटमध्ये त्याचा फॉर्म येत नाही. बघूया आता अनिल दाभोळकर पहिल्या षटकाखेरीस फक्त सहा धावा झाल्यात. ते ज्युपिटर बायोलॅब्सचा आम्ही बघितलंय त्यांनी पहिल्याच मॅचमध्ये चार ओव्हरमध्ये 28 रन दिले होते. दुसऱ्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 32 रन दिले आणि सेमीफायनलमध्ये पण त्यांनी 3 ओव्हरमध्ये फक्त 20 रन दिले 21 रन दिले. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांची आहे. त्यांनी आतापर्यंत पहिले इनिंगमध्ये कधीच जास्त रन दिलेले नाही आहेत. त्यांचा रेकॉर्ड आहे ह्या टुर्नामेंटमध्ये. ज्युपिटर बायोलॅब्स पुन्हा एकदा ॲडवी केमिकलसाठी दुसरा षटक आणि पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता. चेंडू काय समजत नाही आहे फलंदाजाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बघूया दोन धाव घेऊन आणि इकडे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. फिल्डरवरती प्रेशर आणला दुसरी धाव पूर्ण केली. दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते. पण जो ज्युपिटर बायोलॅब्स यांचा रेकॉर्ड आहे त्यांनी आतापर्यंत कोणत्याच मॅचमध्ये एक्स्ट्रास दिलेले नाही आहेत. जास्त फुल टॉसेस आणि शॉर्ट बॉल्स त्यांनी दिलेले नाही आहेत. ज्युपिटर बायोलॅब्स यांनी रोखून ठेवले. अजिबात रूम देत नाही आहेत त्या समोरच्या प्लेअरला. रूम काय छोटीशी खोली पण देत नाही आहेत ते. आणि जोरदार फटका मारलाय ऑफ लेग साईडच्या बाजूने. एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावाचे प्रयत्न. दोन धावा मिळतील इकडे. अनिल दाभोळकर यांचा प्रयत्न आहे की लेग साईडला जोरदार शॉट मारायचा आहे. आर पार स्टोन क्रशरच्या पार शॉट मारायचा आहे त्यांना. पण काय कनेक्ट होत नाहीये. दहा धावा झालेत दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू झेल होऊ शकते आणि इकडे झेल जमिनीला दान. झेल जमिनीला दान. मला वाटतंय अजून पण चांगली इकडे लाईट आहे तरी पण चेंडू काय दिसत नाही व्यवस्थित तिकडच्या फिल्डरला. आणि झेल जमिनीला दान होते. फायनल लवकरात लवकर पंचांनी सामना चालू करायचा आहे. इंजुरी झालेली आहे इकडे. शेवटचा चेंडू इकडे. एक दोन धावा मिळवल्यात. दोन धावाने धावसंख्या वाढते. 14 धावा दोन षटका अखेरीस धावसंख्या 14. तीन षटकांचा हा ही फायनल मॅच आहे आणि दोन षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 14.
अतिशय म्हणावं लागेल एकदम गच्चाड अशी फलंदाजीकडे बघायला मिळते फायनल सामन्यामध्ये. आणि ज्युपिटर बायोलॅब्स यांचा रेकॉर्ड आहे, त्यांनी आतापर्यंत कुठे पण जास्त स्कोर दिलेला नाही आहे. एकही सामन्यामध्ये त्यांनी जास्त अतिरिक्त धावा मिसफील्ड असे कुठे कधीच दिलेले नाही आहेत. तो त्यांचा रेकॉर्ड ते एकदम जपून ठेवलाय. त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. महेश पांचाळ स्ट्राइक वरती आहे. तीन चार षटकारांची किंवा चौकारांची गरज आहे. अवधेश गोलंदाजी करणार महेश पांचाळ यांच्यासाठी. पहिला चेंडू घेऊन आणि चेंडू दडकवलाय लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय चार धावांसाठी. सीमारेखा पार, आर पार. चार धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाच चेंडूंमध्ये किती षटकार किंवा किती चौकार जमवत आहेत. आणि षटकार आणि चौकारांचीच गरज आहे इकडे. षटकार आणि चौकारांची गरज. सिंगल आणि डबल मध्ये काही काम होणार नाहीये. आणि पुन्हा एकदा जोरदार चेंडू मारायचा होता. एक धाव धावून पूर्ण केले दुसऱ्या धावाची धाव. आणि इकडे दोन धावा पूर्ण. मला वाटतंय चुकीच्या अँडला थ्रो केलाय. दोन धावाने धावसंख्या वाढते 20 धावा. चार चेंडूंचा खेळ बाकी अजून. चार चेंडूंमध्ये ऍडवी केमिकल्स यांच्या प्रेक्षकांना अजून 10 धावांची अपेक्षा आहे. मला वाटतंय महेश पांचाळ यांच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा करण्याची कॅपॅसिटी आहे. त्यांनी आता एक पुन्हा एकदा एक रन. अनिल दाभोळकर दुसऱ्या धावासाठी धावलेत. आणि इकडे रन आउट. अनिल दाभोळकर यांना डाय मारण्याची गरज होती क्रीस मध्ये पोहोचण्यासाठी, पण ते काय डाय मारण्यामध्ये असफल राहिले. आणि इकडे रन आउट. अनिल दाभोळकर यांची जागा घेण्यासाठी गेले ते स्वप्नील भोईर. महेश पांचाळ अजून पण स्ट्राईक वरती प्रयत्न करतायत ते चेंडूला आरपार मारण्याचा, पण चेंडूचा आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. आणि पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता, तो एक रन धावून पूर्ण केला. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. अजून पण दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन चेंडूंचा इकडे खेळ बाकी आहे. सुंदर इकडे गोलंदाजी. धावसंख्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. दोन चेंडूंचा खेळ बाकी. 22 धावा इकडे. मला वाटतंय एक कम्फर्टेबल अशा सिच्युएशन मध्ये ज्युपिटर बायोलॅब्स. स्ट्राईक वरती स्वप्नील भोईर. नॉन स्ट्राईक वरती महेश पांचाळ. बघूया स्वप्नील भोईर. स्वप्नील भोईर बघूया किती धावसंख्या जमवताय, किती धावा जमवतायत आपल्या संघासाठी. दोन चेंडूंमध्ये दोन चौकार किंवा दोन षटकारांची गरज आहे. यॉर्कर लेन चेंडू. सुंदर गोलंदाजी. एक धाव धावून पूर्ण केला. दुसरी धाव घेण्याची महेश पांचाळ यांची. आणि दोन धावा इकडे पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल स्वप्नील आणि महेश यांच्यामध्ये. शेवटचा चेंडू. MCCL सीझन 2 फायनल पहिली इनिंग. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे अवधेश स्वप्नील भोईर यांच्यासाठी. अजूनपर्यंत एकही षटकार मारला नाही येतो स्वप्नील भोईर यांनी. बघूया शेवटच्या चेंडूवरती षटकार किंवा चौकाराची गरज आहे इकडे ऍडवी केमिकल्स या संघाला. आणि इकडे इनसाइड एज लागून चेंडू जातो. एक धाव धावून पूर्ण केली आहे. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. सुंदर असा गोलंदाजीचा प्रदर्शन इकडे ज्युपिटर बायोलॅब्स यांच्याकडून. संघाची धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. तीन षटका अखेरीस ऍडवी केमिकल्स या संघाची धावसंख्या झाली आहे 25. 26 धावांची गरज आहे ज्युपिटर बायोलॅब्स या संघाला हा फायनल सामना जिंकण्यासाठी. लवकरात लवकर ऍडवी केमिकल्स या संघाने आपल्या संघाची क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
सहा घड्याळात सहा वाजलेले आहेत, 6:45 च्या आधी मॅच संपवायची आहे। सहा 45 चा आकडा येऊ देऊ नये, शुभ आकडा असतो। लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं एडवी केमिकल्स या संघाने। जर काळोख झाला इकडे तर त्यांनाही बॉल दिसण्यामध्ये प्रॉब्लेम होईल, चेंडू पकड़ला जाणार नाही, चौकार किंवा षटकार कैच सुटू शकते। जुपिटर बायोलैब्स अपने फलंदाज तैयार ठेवायचे आहेत, जुपिटर बायोलैब्स फलंदाज तैयार ठेवायचे आहेत, लवकरात लवकर पाठवायचे आहेत। पंकजानी आदेश सलामीवीर दोघेही आपल्या संघासाठी आलेले आहेत ज्युपिटर बायोलॅबसाठी। मला वाटतं हे कॉर्पोरेट जे लीग्स होता त्याच्यामध्ये एडवी केमिकल्स आणि ज्युपिटर बायोलॅब्स यांचा संघ जरी कॉर्पोरेट लीगमध्ये नवीन असेल आणि जुने संघ सगळे बाहेर गेलेले आहेत, त्यांनी दाखवून दिले की आम्ही पण इकडे जिंकण्यासाठी आलोय आणि कॉर्पोरेट जगतामध्ये क्रिकेटमध्ये राज करण्यासाठी आलोय। स्ट्राइक घेणार आहे ते अवदेश, नॉन स्ट्राइक वरती पंकज आणि स्वप्निल भोईर, निकेश गोलंदाजी करणार आहे, निकेश निक बघूया ते पहिल्या चेंडूवरती निक लागण्यामध्ये यशस्वी ठरवतात की नाही। लवकरात पहिला चेंडू आणि पहिला चेंडू, चेंडू जातोय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी। तिकडे बसलेल्या प्रेक्षकांनी जरा मदत करायची आहे थोडीशी, चेंडू जाम भाग झाले तो। अमित बोंडे, अमित बोंडे बॉल बॉल द्यायचा आहे, बॉल बॉल न्यू बॉल, न्यू बॉल, नवीन नवीन बॉल लवकरात लवकर। गेंद हवा में, गेंद क्या कैच हो सकता है लेकिन नहीं, वन बाउंस, फील्डिंग के तहत गेंदबाजी अभी तक की नहीं। एक्सपेरिमेंट फाइनल का ये मैच, एडविया केमिकल्स वापसी करने के लिए जाने जाते, ली गेंद क्या कैच हो सकता है कि नहीं, दूसरे रन की कोशिश और आराम से स्ट्राइक रन के बल्लेबाज अच्छी रनिंग करते हुए, इसी के साथ स्कोर 8 रन 9 लॉस, 15 गेंदों में 18 रन की आवश्यकता। बायोलैब्स फेवरेट्स नजर आती हुई, निक को कुछ ना कुछ करना होगा, विकेट टेकिंग डिलीवरी डालनी होगी। वन बाउंस हेलमेट पे लगती हुई, कंकशन रिप्लेसमेंट देखना होगा कि नहीं। पहली डॉट गेंद, निक पे काफी ज्यादा प्रेशर, उन्हें विकेट लेना होगा अगर अपनी टीम को जीवित रखना इस मैच में। अगली गेंद क्या कैच हो सकता है कि नहीं,
जिया। आखिरकार वो सफलता दिलाई थी जिसकी काफी ज्यादा जरूरत थी। मैच में फिर से मोड़ लेता हुआ बायलैब्स अभी भी अपनी ताकत को स्ट्रेंथ को बैक करेंगी। इंद्रजीत पाटिल अगले बैट्समैन, 13 गेंदों में 18 रनों की आवश्यकता है। एक दो लूज डिलीवरीज हमेशा भुगतना पड़ेगा। 360 ग्राउंड में भारी किनारा रखने की काफी ज्यादा उम्मीदें होती है। चांसेस क्रिएट करना होगा इन बास को। फिलहाल इंद्रजीत ऑन स्ट्राइक। ये गेट काफी ज्यादा ओवर में, क्या कैच हो सकता है कि नहीं, और ये अंपायर के द्वारा देखना होगा कि नहीं। 6 रनों के लिए एक मौका छूटा हुआ और साथ ही ऐसा लग रहा है कि मैच भी हाथ से गवाते हुए ऐसा नजर आ, हताश होते हुए सारे टीम समर्थ। रन बॉल 12 गेंदों में 12 रनों की आवश्यकता है। अगर इस कैच को लपक लिया रहता तो फिलहाल इक्वेशन काफी आसान। 12 गेंदों में 12 रनों की आवश्यकता। जितेश गेंदबाजी करने की कमान संभालते हुए पंकज वाल्मीकि ऑन स्ट्राइक। इंद्रजीत का 600 का स्ट्राइक रेट। अभी भी उम्मीदें छोड़नी नहीं चाहिए एडवी केमिकल्स को। क्रिकेट में अनप्रेडिक्टेबल चीज काफी होती है। एक दो विकेट आप मैच में वापसी करेंगे। फिलहाल पंकज ऑन स्ट्राइक। क्या ये कैच हो सकता है कि नहीं, जी हाँ, बड़ा विकेट पंकज गोल्डन डक इन फाइनल। 11 गेंदों में 12 रनों की आवश्यकता। ये मैच हाथ से जाने ना दे। शैलेश विश्वकर्मा विकेट कीपिंग करते हुए, हालांकि अभी कमान संभालेंगे अपनी टीम को। क्या फिनिश, विनिंग लाइन फिनिश करेंगे, देखना होगा कि नहीं। 11 गेंदों में 12 रनों की आवश्यकता। कंपलसरी चेस। एक बड़ा शॉट, सिर्फ और सिर्फ एक बड़ा शॉट, और उसी तरफ एडवी केमिकल्स को दो यहां से विकेट छटकाने होंगे अगर इस मैच में वापसी, क्योंकि आसान होगा नहीं दोनों ही टीमों के लिए। लेकिन अपने आप को बैक करेंगे सभी खिलाड़ी। शैलेश ऑन स्ट्राइक। क्या ये 4 रनों के लिए ट्रैवल करेगी, जी हाँ, कट कर दिया थर्ड मैन और पॉइंट के खिलाड़ी के एकदम बीच से गैप निकालते हुए। इक्वेशन काफी आसान। अभी 9 गेंदों में 10 गेंदों में 8 रनों की आवश्यकता। ये रन चेस काफी ज्यादा इंटरेस्टिंग होती हुई, हजारों की तादाद में दर्शक जुड़े हैं। अगली गेंद, ये कुछ अलग करने की कोशिश, लेकिन ये भी अंपायर के द्वारा देखना होगा कि नहीं। 4 रन। बैट अंपायर बैट बाई। केवल 4 रनों की आवश्यकता है। 9 गेंदों में अगर इसी गेंद में फिनिश करेंगे तो जल्दी जाने मिलेगा।
बैटिंग मोड इसको क्लाइमेक्स देतो तीन बॉल मैं चार मारून गया था पण चांगले केले तुम्ही सगळे लो स्कोरिंग तुमची बॉलिंग एकदम बाप म्हणजे अंडररेटेड होते तुम्ही अंडररेटेड म्हणतात ना एक पण प्लेयर तुमचा असं दिसत नाही की ऑब्स्टंट सगळे मिळून खेळतात अरे तो कॅच काय पकडतो इंद्र बाबा बाबा बॉलिंग पण चांगली शैलेश विश्वकर्मा ऑन स्ट्राइक घुमा दिया संपर्क ने एमएस धोनी के सभी चाहते फिनिश करना चाहते बाउंड्री से अगली गेंद हल्के हाथों से खेल दिया है क्या दो रनों की कोशिश होगी डी ना विनिंग शॉट वो मारेंगे ऐसा कह रहे इंद्राजीत को मारना है विनिंग शॉट फिलहाल जो इक्वेशन है वो सात गेंदों में तीन रनों की आवश्यकता एलएप्स का खेमा खुश वही एडवी केमिकल्स का खेमा मिरेकल एक उम्मीद करते हो अपनी टीम से घुमा दिया है ये गेंद देखनी होगी एक रन दूसरे रन की कोशिश होगी कि नहीं और आसानी से पूरा करते हुए स्कोर्स लेवल्स एक रनों की आवश्यकता बायलैप्स जुपिटर बायलैप्स को एडवी केमिकल्स का खेमा काफी निराश डिसअपॉइंटेड उतने रन थे नहीं फाइनल के मुकाबले में आप चाहते हैं कि अपनी टीम को कम से कम 30-35 रन दे बॉलर नेम महेश सिर्फ और सिर्फ औपचारिकता रहेगी क्या मेडन ओवर निकाल सकते कि नहीं महेश नहीं दो नेट मेडन मेडन क्या होता फोर मार लो अगर चौका हमारे गए तो रोहित की तरफ से छह गेंदों में एक रनों की आवश्यकता देखना है कैसे फिनिश करेंगे क्या बड़ा शॉट पैसे दे दो भाई पहली गेंद और बायोलैप्स आर द चैंपियंस अनफॉर्चुनेट डिसअपॉइंटेड एडवी केमिकल्स लेकिन आपको